नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विशेष माहितीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद जळगावमध्ये एकूण 111 जागेची भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्यासमोर बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरीची माहिती अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती. तर पहा मित्रांनो, जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत खालील कंत्राटी रिक्तपदे सवर्गनीय भरायची आहे. तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पोस्ट दिलेली आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे. तर पहिली जी पोस्ट आहे ते कार्डिओलॉजिस्ट, याच्या एकूण एकच जागा आहे आणि जी पात्रता जी मागितली आहे ती मागितली आहे डी एम कार्डिओलॉजी, ठीक आहे. आणि तुम्हाला मानण्यात राहणार आहे ते राहणार 1,25,000. दुसरी जी पोस्ट आहे MO MBBS, याची एकूण 8 जागा आहे. तुमच्या कास्टच्या यामध्ये किती आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता. याची पात्रता मागितली आहे MBBS आणि तुम्हाला मानधन मिळणार आहे 60,000 रुपये महिना, ठीक आहे. तिसरी जी पोस्ट आहे ती आहे MO आयुष UG. तिसरी पोस्ट आहे MO आयुष UG, याची एकूण 2 जागा आहे आणि याची पात्रता मागितली आहे आयुष UG होमिओपॅथिक. 28,000 रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे. नंतरची पोस्ट आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी आहे, याच्या एकूण 44 जागा आहे. स्टाफ नर्सच्या जागा ज्या आहे त्या आहे 44. जी पात्रता आहे GNM किंवा BSc नर्सिंग, तुम्हाला मानधन मिळणार आहे 20,000 रुपये महिना. नंतरची पोस्ट आहे IFM and STS सुपरवायझरची पोस्ट आहे, याच्या एकूण 6 जागा आहे. याला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मराठी 30, इंग्लिश 40 आणि MSCIT. याला 1 वर्षाचा अनुभव मांगितलेला आहे आणि तुम्हाला 20,000 रुपये मानधन पण मिळणार आहे. 5 नंबरची पोस्ट आहे अकाउंटंट, याच्या एकूण 2 जागा आहे. याला पात्रता मागितली आहे ते मागितली आहे BCom with Tally certification, ठीक आहे. नंतरची पोस्ट आहे काउन्सिलर, याच्या एकूण 2 जागा आहे. याला जे पात्रता मागितली आहे ते मांगितली आहे MSW, काउन्सिलरला MSW पात्रता मागितली आहे. याला 1 वर्षाचा अनुभव पण मांगितला आहे काउन्सिलरला, तुम्ही यामध्ये पाहू शकता. नंतरची पोस्ट आहे पॅरामेडिकल वर्कर, याच्या एकूण 4 जागा आहे. याला 12वी पास मागितलेलं आहे आणि PMW सर्टिफिकेट मागितलेला. नंतरची पोस्ट आहे प्रोग्राम असिस्टंट, याच्या 2 जागा आहेत. याला ॲनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे आणि टायपिंग मागितलं 30, मराठी इंग्लिश 40 आणि MSCIT. 1 वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे, ठीक आहे. नंतरची पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम गार्डनर, याची 1 जागा आहे. याची पात्रता मागितली आहे MBA किंवा PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम रिकॉग्न इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. याला 1 वर्षाचा अनुभव मागितलेला. नंतरची पोस्ट आहे MO UG RBSK मेलसाठी आहे, याच्या एकूण 20 जागा दिलेल्या आहेत, ठीक आहे. आणि जी पात्रता मागितली BMS साठी आहे. नंतरची पोस्ट आहे MO UG RBSK फिमेलसाठी, याच्या एकूण 15 जागा आहेत. याची पात्रता मागितलेली आहे BMS. आणि 12 नंबरची पोस्ट आहे ते आहे DH किंवा RH किंवा STH, याच्या एकूण 4 जागाच आहे. याला पात्रता मागितली आहे डी फॉर्म किंवा बी फॉर्म. याला 1 वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे, ठीक आहे. तुम्ही जर यामध्ये कोणत्या तुमच्या कास्टच्या जागाचा किती आहे तुम्ही यामध्ये या तक्त्यात पाहू शकता. कोणत्या पोस्टसाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तुम्ही तुमच्या कास्टच्या जागा यामध्ये पाहू शकता. आणि तुम्हाला सविस्तर जर माहिती लागली तर मला व्हॉट्सअपला SMS करायचं, संपूर्ण माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देईल. पण ह्या पोस्ट या पदाची दर गुरुवारी मुलाखत होणार आहे, लक्षात ठेवायचं. मुलाखत हे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचे चालनात घेण्यात येणार आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायचं या पदांची मुलाखत होणार आहे. खुल्या प्रवर्गांना 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. तर 15 आणि 16 महत्त्वाचं आहे. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत सोयीनुसार ठिकाण बदलवून मिळण्याची मागणी करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी लागेल जॉब मिळेल त्याच ठिकाणी तुम्हाला जॉब करावे लागेल. तसे 16 नंबर पहा, उपरोक्त पदापैकी तांत्रिक पदाकरिता स्टाफ नर्स औषध निर्माता वैद्यकीय अधिकारी इत्यादी पदाकरिता तत्सम कॉन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं प्रमाणपत्र जे आहे ते असणे सोबत अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने किंवा स्वतः नेऊन द्यायचा आहे, हा जो अर्ज तुम्हाला इथं दिलेला पहा, अर्ज जो आहे व्यक्ती स्वतः नेऊन देऊ शकतो किंवा टपालद्वारे पण पाठवू शकतो. त्याची अंतिम तारीख आहे ते 8 मार्च. 8 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजे, ठीक आहे.
तर पता पहा, प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे, ठीक आहे. दिलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवी बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव, या तुम्हाला जो पता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. आणि याची अंतिम तारीख आहे ते 8 मार्च, 8 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर हा अर्ज भरताना तुम्हाला DD पण भरावे लागते. तर पहा, जे खुल्या प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांना 150 रुपये फी आहे, आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 100 रुपये फी भरावी लागते. फी तुम्हाला DD डिमांड ड्राफ्ट स्वरूपात भरायची आहे. डिमांड ड्राफ्ट जाय येथे दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने हा DD तुम्हाला काढायचा आहे, ठीक आहे. पहा, सदर हो भरती प्रक्रियेकरिता अर्ज दिनांक 8 मार्च 2021 अखेर राहणार असून तदनंतर अर्जाची छाननी, लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, निवड प्रक्रिया प्रसिद्ध करणे, हरकती आक्षेप प्राप्त करून घेणे व निकाली काढणे इत्यादी सर्व शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शन सूचनेनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवाराची जेव्हा तुमची निवड होईल त्यांची वेबसाईट दिलेली आहे, ह्या वेबसाईटवर तुमचं सूर्य तुम्हाला प्राप्त होईल, ते प्रसिद्ध करण्यात येईल, यांची उमेदवार नोंद घ्यावी, ठीक आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोन किंवा ईमेल पाठवण्यात येणार नाही, या तुम्हाला वेबसाईटवरच सर्व माहिती प्राप्त होऊन जाईल. ही वेबसाईट वेळोवेळी चेक तपासत राहायची. तर हा अर्ज दिलेला, हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा. ह्या अर्ज असा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता वेबसाईटवरून, आणि हाच अर्ज दिलेल्या पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता. आणि अर्जासोबत जी कागदपत्रे जोडायची आहे ती यामध्ये दिलेली आहे. शैक्षणिक अर्थेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, शासकीय अनुभवाचे प्रमाणपत्र, नमुना अर्जात संपूर्ण माहिती, आणि अनुक्रमांक 4 या पदासाठी उमेदवारास स्वतःचे दुचाकी वाहन व दुचाकी वाहन परवाना असणे आवश्यक आहे, म्हणजे 4 पदासाठी. तर हे डॉक्युमेंट तुमच्या सोबत जोडणे गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्हाला जर काही अडचण येत असेल जाहिरातीबद्दलची मला व्हॉट्सअपला SMS करायचा, ही संपूर्ण माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देईन, किंवा ही वेबसाईट दिलेली याची या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही ही माहिती डाउनलोड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.